वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवर स्वस्तिकांच्या खुणा आढळून आलेल्या आहेत सर्वेक्षणाच्या दरम्यान या खुणा आढळून आल्याचा दावा करण्यात आलेला आहे पण यावरून आता काँग्रेसनं भाजपवर हल्लाबोल केलेला आहे भाजपला आणखीन एक अयोध्यासारखा वाद निर्माण करायचा आहे का असा सवाल काँग्रेसनं केलेला आहे अयोध्या वादावरील निर्णयानंतर भाजपची सध्याची स्थिती ही पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे झालेली आहे कारण त्यांना रोजगार महागाई आणि अच्छेदींवर राजकारण करता येत नाही आहे आता ते आणखीन एक अयोध्या वादाचा शोध घेत आहेत ज्ञानवापी प्रकरणामध्ये राजकारणासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न अपयशी झाला आहे असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे दरम्यान ज्ञानवापी मशीद हे मूळचे हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात येतो आहे या मंदिराचा कळस तोडून त्यावर मशिदीसारखा गोलाकार डोमची बांधणी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर या मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम सध्या सरकारनं हाती घेतलंय आणि याची व्हिडिओग्राफी करण्याचं कामही सुरू करण्यात आलेलं आहे शनिवारी झालेल्या निदर्शनाच्या दरम्यान प्रशासनानं हे काम थांबवलं त्यानंतर कोर्ट कमिशनच्या टीममधील व्हिडिओग्राफर्सनी सांगितलं की ते सर्वेक्षण करत असताना त्यांना मशिदीच्या बाहेर दोन फिकट स्वस्तिक दिसलेली आहेत स्वस्तिक शक्यतो प्राचीन काळी काढलेले असावेत असे ते म्हणाले हैं कोई दूसरा अयोध्या जैसा मुद्दा मिले जिसे ये राजनीतिक रंग दे सके ज्ञान व्यापी और काशी में एक अच्छी बात है कि काशी विश्वनाथ के भी दर्शन के लिए मंदिर सुलभ है ज्ञान व्यापी में भी लोग इबादत के लिए जाते हैं तो वो भारतीय जनता पार्टी वहां पे एक नफरत की सांप्रदायिक ध्रुवीकरण की राजनीत करने की असफल कोशिश कर रही। मुझे पूरा विश्वास है काशी की जनता इसे नकार देगी